बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अंगोळकर यांनी कोरोना रुग्णांचे मृतदेह नेण्यासाठी मोफत शववाहिकेची व्यवस्था केली आहे. बेळगाव परिसरात 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही मोफत शववाहिका उपलब्ध असणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी शववाहिका किंवा रुग्णवाहिकेची वाट बघत बसावी लागते. ही अडचण ध्यानात घेऊन सुरेंद्र अंगोळकर यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी मोफत शववाहिकेची व्यवस्था केली आहे. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. नमस्कार, माझं नाव सुरेंद्र शिवाजीराव अंगोळकर. गेले वर्ष 1.5 वर्ष मी हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना बेळगाव शहरात जर मृत्यूमुखी पडलेल्यांना घरी जाण्यासाठी ही फ्री शववाहिका मी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या माध्यमातून मी लोकांचं सहाय्य आतापर्यंत 1.5 वर्ष करत आलेलो आहे. व त्याचप्रमाणे आमच्यातर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोज रात्री 150 ते 200 लोकांना जे पेशंटबरोबर आलेल्या अटेंडरना फ्री जेवण दिलं जातं. आता कोविडच्या प्रॉब्लेममध्ये आम्ही सरकारला व जनतेला सहाय्य करण्यासाठी ही व्हॅन कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांनाही आजपासून वापरण्यास आम्ही देत आहोत व त्याचा सर्व खर्च आम्ही आमच्या स्वखर्चाने उचलत आहोत. जर कुणाला त्यासाठी पेट्रोलसाठी द्यायचं असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. या शववाहिकेच्या ड्रायव्हरला सुरक्षेच्या दृष्टीने PPE किट, सॅनिटायझर आदी देण्यात आले आहे. फूड फॉर नीडी या सुरेंद्र अंगोळकर यांच्या संस्थेमार्फत दररोज जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिले जाते. याशिवाय लॉकडाऊन कालावधीत हजारो गरजूंची भोजनाची व्यवस्था करून रेशन वितरण देखील केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.